दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नंदुरबार जिल्ह्यामध्ये डी लिस्टिंग महारॅलीचे आयोजन करण्यात आले। 20 डिसेंबर रोजी या रॅलीचं आयोजन करण्यात आले। मात्र या डी लिस्टिंग रॅलीला नवापूर तालुक्यातील आदिवासी जनसमुदायाने विरोध केलाय। आदिवासी समाजामध्ये तेढ द्वेष पसरवून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या आयोजित डी लिस्टिंग महारॅलीवर बंदी आणावी अशी मागणी नवापूर तालुक्यातील समस्त आदिवासी जनसमुदायाने केली आहे। या संदर्भात त्यांनी नवापूर तहसीलदारांना निवेदन दिले असून यावेळी तहसील कार्यालय आवारात धरणे आंदोलन करून घोषणाही देण्यात आल्या। डी लिस्टिंग महारॅलीला प्रोत्साहन देणे म्हणजे सामाजिक शांतता व सलोखा भंग होण्याची शक्यता आहे, म्हणून पुढील अनर्थ टाळण्यासाठी वेळीच असा समाज विघातक कार्यक्रम रद्द करावा आणि नंदुरबार जिल्ह्यातील लोकांमधले सलोख्याचे वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आदिवासी बांधवांकडून करण्यात आले। नमस्कार बांधवांनो, 20 तारखेला नंदुरबार या ठिकाणी जनजाती सुरक्षा मंच आणि तथाकथित काही मनुवादी संघटना आहे यांच्या माध्यमाने डी लिस्टिंग महारॅलीचे आयोजन या त्या ठिकाणी नंदुरबारला करण्यात आलेलं आहे। या डी लिस्टिंग महारॅलीद्वारे आदिवासी समाजामध्ये त्यांनी सामाजिक अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून हा डी लिस्टिंग महारॅली हा कार्यक्रमच रद्द करावा म्हणून आपण सर्व नवापूर तालुका जिल्हा समन्वय समिती असो किंवा आपला जनसमुदाय पूर्ण आहे यांच्या वतीने आपण 11 तारखेला निवेदन दिलेलं आहे कलेक्टर महोदयांना। तथापि हा कार्यक्रम रद्द होण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली प्रशासन स्तरावर दिसून आल्या नाही, म्हणून या ठिकाणी आपण आजचे हे धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमाने आज आपण तमाम नवापूरवासियांनी माननीय तहसीलदार यांना तसं निवेदन दिलेलं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा आपल्या आदिवासीमध्ये सामाजिक अशांतता तेढ निर्माण करणारा आहे, वाद निर्माण करणारा आहे, भांडण निर्माण करणारा आहे। जे आपण गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणी आपल्याला आपसात ते झुरवत ठेवण्याचा काही लोकांचा तथाकथित लोकांचा हा प्रयत्न आहे आणि तो आपण हाणून पाडला पाहिजे म्हणून हे आपण धरणे आंदोलन आज या ठिकाणी केलं आणि तसं निवेदन या ठिकाणी आपले जिल्हा परिषद सदस्य माजी अध्यक्ष आहे भरतदादा गावित आहे, आरसीदादा आहे, जालमसिंगदादा आहे, विनायकदादा आहे, या प्रमुख सगळ्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्ते सगळे आहे, सगळ्याच पक्षाचे आहे, विविध संघटनाचे यांच्या माध्यमाने आपण निवेदन तसं दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे हा कार्यक्रम जर रद्द करायचं घोषित झालं नाही तर आपण 20 तारखेच्या अगोदर 19 तारखेला नवापूर तालुक्यामध्ये नवापूर शहरामध्ये एक तालुकास्तरीय या ठिकाणी आपण महारॅली महामोर्चा या ठिकाणी आपण या कार्यक्रमाच्या विरोधात करूया असं या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी आपण आदिवासी एकजूट या ठिकाणी तालुक्याची जिल्ह्याची एक समर्पकपणे एकजूट दाखवूया असं या ठिकाणी सर्व बांधवांना विनंती आहे आणि यासाठी आपण इथं तमाम आदिवासी बांधव नवापूर तालुका वासीय विविध पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी आपण आलात आणि या धरणे आंदोलनाला पाठिंबा सक्रिय सहभाग नोंदवून या ठिकाणी निवेदन दिलं। आपण सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि जिल्हा प्रशासनात पुन्हा आवाहन करतो की हा कार्यक्रम 19 तारखेपर्यंत घोषित रद्द झाल्याचं घोषित करावं, अन्यथा या ठिकाणी जन आंदोलन मोठ्या स्वरूपात जिल्ह्यामध्ये होणार आहे यात कुठलंही दुमत नाही। आदिवासी एकतेचा दरम्यान निवेदनाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी नवापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी केली आहे। विशाल पाटील, दक्ष न्यूज, नंदुरबार।